काळानुरूप दिवाळी साजरी करण्याच्या पद्धतीत आता आमूलाग्र बदल झाला असला तरी शाळकरी मुलांची किल्ले बनवण्याची हौस काही कमी झालेली नाही. खडवलीमधील नामदेव राऊतगिरी तब्बल 5 दशकं दिवाळीतील या किल्ल्यांवर पहाऱ्यासाठी लागणारे मावळे तयार करतात. या दिवाळीत किल्ल्यांचा पहारा करण्यासाठी 50,000 सैन्याची फौज तयार आहे. दिवाळीत अनेक संस्था किल्ले प्रदर्शन आणि स्पर्धा आयोजित करतात. या स्पर्धांच्या निमित्तानं मुलांच्या कल्पकतेला वाव मिळतो. गड किल्ले म्हटलं की मावळे हवेतच. खडवलीत राऊत कुटुंबही अक्षरशः शेकडो प्रकारचे मावळे दरवर्षी तयार करतं. यंदाही जवळपास 50,000 मावळे त्यांनी तयार केले. त्याचबरोबर मागणीनुसार तयार किल्लेही राऊत कुटुंबीय बनवून देतात. लाखाच्या वरती बनवून म्हणजे 5-6 माणसं कामाला सुद्धा आहे. तरी बाहेरची माणसं बी काम करतात. नामदेव राऊत यांची तिन्ही मुलं आणि सुना तसंच नातवंड असं सारं कुटुंबच किल्ल्यांवरील मावळे तयार करण्यात सध्या मग्न आहे. 12 महिने त्यांचं मावळे बनवण्याचं काम सुरूच असतं. मावळ्यांमधील कमालीची विविधता आणि आकर्षक रंगसंगतीमुळे केवळ ठाणे जिल्ह्यातच नव्हे तर मुंबई आणि रायगडमध्येही त्यांनी बनवलेले मावळे किल्ल्यांची शोभा वाढवतात. किल्ल्यांवर ठेवण्यासाठी जे मावळे असतात ते मावळे आपण इथे तयार करतो. जवळजवळ 50,000 मावळे यावर्षी तयार केलेले आहेत आणि त्या मावळ्यांमध्ये त्यामध्ये पण वेगवेगळे प्रकार म्हणजे गाणारे मावळ्यांची टीम, त्यानंतर वेगवेगळ्या साईजचे शिवाजी महाराज, छोट्यापासून अगदी मोठ्या मूर्त्या शिवाजी महाराजांच्या, अशा सगळ्या प्रकारचे, त्यानंतर तयार किल्लेसुद्धा आपण बनवतो. दिवाळीतल्या किल्ले बांधणीत आता अधिक अचूकता आणि कल्पकता दिसून येऊ लागली आहे. केवळ मातीचा डोंगर असं किल्ल्याचं स्वरूप राहिलेलं नाही. मुलं त्यासाठी तज्ञांचं मार्गदर्शन आणि मदत घेतात. त्यामुळे अशा किल्ल्यांवर केवळ ढोबळ मावळे शोभत नाहीत. हे वास्तव लक्षात घेऊन राऊत कुटुंबीय घोडेस्वार, भालदार, चोपदार, शाहीर आणि तोफ डागणारे अशा अनेक प्रकारचे मावळे बनवतात. त्याचबरोबर गडावरील तत्कालीन समाज जीवनाचं दर्शन घडवण्यासाठी विहीर, भाजी विक्रेते आणि चूल असे अनेक प्रकार ते बनवून देतात. त्यामुळे दिवाळीतल्या सुट्टीतील या विरंगुळ्यातून त्यांना आपले पूर्वज आणि परंपरेचेही ज्ञान होतं. चंद्रशेखर भुयारसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, खडवली.